नमस्कार आत्ताची मोठी बातमी आमदार सतेज पाटील आणि माझे आमदार महादेवराव माडिक यांचा संघर्ष जो आहे तो पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याला कारण आहे राजाराम कारखान्याची निवडणूक आणि राजाराम साखर कारखान्यात परिवर्तनासाठी सज्ज रहा असे आव्हान जे आहे ते सतेज पाटील यांनी केलेलं आहे छत्रपती राजाराम कारखान्याची होणारी सभा ही महादेवराव म्हाडिक गटाची शेवटची सभा आहे ही सभा व्यवस्थित पार पाडून समाधानाने त्यांना घरी पाठवूया आणि परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया तसेच राजाराम कारखान्याच्या सात बाऱ्यावर अमल माडिक यांचे नाव लावायचे नसेल तर परिवर्तन घडवूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले ते श्रीराम सोसायटी कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम साखर कारखाना सभासदांच्या बैठकीप्रसंगी बोलत होते आगामी काळात राजाराम कारखान्याचे निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत तत्पूर्वी तीस रोजी कारखान्याची वार्षिक सभा होणार आहे आमदार पाटील यांनी राजाराम साखर कारखान्याचे तेराशे से सभासद न्यायालयाने अपात्र ठरवले हे बोगस सभासद अपात्र करण्यासाठी न्यायालयात झालेल्या त्रासाबाबत आमदार सतेज पाटील यांनी सभासद सभासदांना माहिती दिली दिनांक तीस रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महाडी गटाकडून गोंधळ घालण्याची व्यवहरचना जी आहे ती सुरू आहे सभेला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत सभेमध्ये बाहेरील माणसं आणून जर सामान्य सभासदांना त्रास दिलात तर जसास तसं उत्तर देऊ सभा झाल्यावर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे मंथन न्यूज कोल्हापूर